पार्कसाइड येथील इत्तेहाद व तरक्की दख्खन जमात यांची 28 ऑगस्ट 2022 रोजी निवडणूक झाली। या निवडणुकीत मतदारांनी रॉयल पॅनल प्रचंड बहुमताने विजयी केले। यांच्यामध्ये मोहम्मद पटेल आणि त्यांच्या 15 जणांच्या कमिटीचा विजय झाला। सर्व रॉयल पॅनलच्या सहमतीने मोहम्मद अब्दुल पटेल यांना पार्कसाइड इत्तेहाद व तरक्की दख्खन जमातचे अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले। या निमित्ताने रॉयल पॅनल यांचे पार्कसाइड शाखेचे सदर मुसा हैदर चौगुले आणि जीवन विकास फाउंडेशनचे अध्यक्ष जमाल गुलाल शेख यांच्या अध्यक्षतेखाली स्वागत समारंभ आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून 1950 मध्ये स्थापित झालेल्या जमात ए संगत राशन मस्जिद ट्रस्ट नागपाडा येथील गुलाब दाऊद पटेल आले होते। त्यांनी पत्रकारांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितले की इत्तेहाद ए तरक्की जमात सुखदुःखात एकमेकाचे सहकार्य करण्यासाठी स्थापन करण्यात आले आहे। आमचे सर्वांना सहकार्य असेल, समाजाचे सर्व प्रश्न मार्गी लागण्यास खूप मदत होईल। हे नवीन पॅनल सामाजिक न्यायाच्या दृष्टीने पुरोगामी पाऊल ठरेल। धीरज खोलप, मुंबई। सर काय बोलाल, आपण नवनिर्वाचित अध्यक्ष झाले दख्खन जमाचे, तर त्याच्याबद्दल आपण काय बोला, कसं भविष्य असेल त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? मी मोहम्मद अब्दुल पटेल जमातीचे जे अध्यक्ष झालेलो आहे, मी दख्खन इत्तेहाद दख्खन जमाचा अध्यक्ष मी झालेलो आहे। सर्वांनी मला निवडून दिलेलं आहे आणि आमची टीम आहे आणि इथून पुढे आम्ही चांगलं चांगलं काम करूया आणि सगळ्याला घेऊन चालूया आम्ही। ठीक सर, आपण काय बोलाल, आपण हेड आहात दख्खन जमाचे, त्याच्याबद्दल आपण काय सांगा? मी जमाचे संतराशन मंडळी तर्क नागपाडा मुंबई, ही जमात 4 जिल्ह्याची असून त्याचा मी अध्यक्ष आहे। या राजाने आज त्यावर काम करत आहे। विक्रोळी ही एक जमात, आमची जमातीचे 6 ब्रँच मुंबईमध्ये आहे, तर ती ही 5 क्रमांकाची ब्रँच आहे। इकडे आमला ब्रांच प्रेसिडेंट पण आहे, परंतु ही जी इत्तेहाद तरीकी जमात आहे ही आपसात या स्थायिक रोगांची, विक्रोळी पाकिस्तानमधल्या स्थायिक रोगांची सुखदुःखाचं एक दुसरं सहकार्य करण्यासाठी स्थापन 1962 स्थापन झालेलं आहे। त्यांचं काम चाललेलं आहे, आता त्यांचं इलेक्शन झालं आणि त्यांचा नवीन कलबोर्ड आलेला आहे आणि त्यांचे अध्यक्ष आमचे हाजी मोहम्मद भाई अब्दुल पटेल साहेब हे आहेत। त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आम्हाला निमंत्रण आल्यामुळे आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि आमचे विचार आम्ही समाजासमोर ठेवलेले आहे। बस बाकी आमचे त्यांना सहकार्य राहील, कारण आम्ही महाराष्ट्रात एका जमातीचे सर्व मेंबर असून आमचं नेहमी एक दुसऱ्याला सहकार्य असतं। धन्यवाद।